नमस्कार दोस्तों, कुरुक्षेत्र या आपल्या YouTube चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. दोस्तों, आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांना UPSC ची तयारी करण्यासाठी दिल्लीला जाण्याची इच्छा आहे किंवा MPSC UPSC ची तयारी करण्यासाठी ते पुणे शहरामध्ये येऊ इच्छिता. तर पुणे शहरामध्ये येण्याअगोदर तसेच UPSC ची तयारी करण्यासाठी दिल्लीला जाण्याअगोदर तुम्ही एक पुस्तक वाचलं पाहिजे आणि ते पुस्तक कोणतं आहे ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ अंतर्गत शेअर करणार आहे. दोस्तों, पुस्तकाचं नाव आहे डार्क हॉर्स. आता डार्क हॉर्स म्हणजे काय? तर शर्यतीत पळणारा असा घोडा ज्यावर कोणीच पैसे लावलेले नसतात त्याला डार्क हॉर्स असे म्हणतात. कोणालाच विश्वास नसतो की तो घोडा कधी जिंकेल म्हणून, पण तोच घोडा शर्यतीत सर्वांना मागे सोडत ती शर्यत जिंकतो. तर दोस्तों, कशाप्रकारे हा डार्क हॉर्स ही शर्यत जिंकतो त्याबद्दलची ही कथा आहे. तुम्ही म्हणणार की सर, तुम्ही काय आम्हाला एका घोड्याची कथा वाचायला सांगत आहात का? तर नाही दोस्तों, डार्क हॉर्स ही कहाणी आहे UPSC एस्पिरंट्सची, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तमाम स्पर्धकांची ही कहाणी आहे. डार्क हॉर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर दोस्तों, निलोत्पल मृणाल हे या पुस्तकाचे लेखक आहेत, मूळ लेखक आहेत. निलोत्पल मृणाल हे एक युवा साहित्यिक आहेत. त्यांनी लिहिलेल्या डार्क हॉर्स या पहिल्याच कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आता तुम्ही म्हणणार की डार्क हॉर्स हे पुस्तक कोणत्या भाषेत आहेत? नावावरून तर तुम्हाला असं वाटत असेल की हे पुस्तक इंग्लिशमध्ये असणार, पण मूळ पुस्तक हे हिंदी भाषेमध्ये आहे. आणि तुम्हाला सांगतो की या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुद्धा झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा हे पुस्तक वाचायला मिळणार आहे. दोस्तों, डार्क हॉर्स या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद डॉक्टर सतीश श्रीवास्तव यांनी केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला जर हे पुस्तक मराठीत वाचायचं असेल तर अनुवाद केलेला आहे डॉक्टर सतीश श्रीवास्तव यांनी. अमेझॉनवर हे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल. आणि दोस्तों, तुम्हाला जर या पुस्तकाची PDF वाचायची असेल, मूळ पुस्तक तुम्हाला जर हिंदीमध्ये वाचायचं असेल, तर त्या पुस्तकाची PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सेंड करतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा, तिथं तुम्हाला हे पुस्तक वाचायला मिळेल. मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्या महाराष्ट्रात असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी UPSC ची तयारी करण्यासाठी दिल्लीत जायची इच्छा असते. पण दोस्तों, दिल्ली शहर नेमकं काय आहे, असं काय विशेष आहे दिल्लीमध्ये, मुखर्जी नगर, राजेंद्र नगर, नेमकी काय भानगड आहे, गावातून सरळ दिल्लीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची दिल्लीमध्ये काय अवस्था होते, काय दशा होते त्यांची, कोणती दिशा त्यांना मिळते, याबद्दल विद्यार्थ्यांना तीळ मात्रही माहिती नसते. तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतील, त्यामुळे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. दोस्तों, डार्क हॉर्स ही कथा आहे बिहारच्या एका मुलाची, जो दिल्लीमध्ये आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी जातो. दोस्तों, दिल्लीतील मुखर्जी नगर म्हणजे पुण्यातील सदाशिवपेठ असं समजून तुम्ही हे पुस्तक वाचा, म्हणजे तुम्हाला हे पुस्तक वाचायला आणखीनच मजा येईल. दोस्तों, या पुस्तकाच्या वाचनातून तुम्हाला दिल्लीत UPSC ची तयारी करणाऱ्या युवकांचा जीवन संघर्ष समजून घेण्याचा मौका मिळेल. दोस्तों, ही कादंबरी वाचल्यावर तुम्हाला असं वाटेल की मुखर्जी नगरच्या एखाद्या 3 मजली इमारतीच्या खिडकीतून तुम्ही या कथेतील पात्रांना स्वतः पाहत आहेत. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कधी हसवते तर कधी रडवते, कधी गुदगुल्या करते, पण जेव्हा तुम्ही सर्व पुस्तक वाचून संपवता तेव्हा ही कथा साहित्यातील एक सर्वोत्तम कथा असल्याचे तुम्हाला जाणवते. या कथेची एंडिंग तर लईच खास आहे. मी गॅरंटी देतो की हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही हे पुस्तक वाचलं याचा तुम्हाला आनंदच असेल. तर दोस्तों, तुम्ही जर UPSC ची तयारी करण्यासाठी दिल्लीला जाऊ इच्छिता किंवा MPSC UPSC ची तयारी करण्यासाठी पुणे शहरात येऊ इच्छिता, तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. कारण एकंदरीतच तुम्हाला स्पर्धा परीक्षेची जाणीव होईल, स्पर्धा परीक्षेमध्ये किती स्पर्धा आहे, किती संघर्ष आहे, कोचिंग क्लासेसवाल्यांची उलाढाल काय असते, याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या पुस्तकामधून जाणून घ्यायला मिळेल. आणि कशाप्रकारे एक कॅन्डिडेट यशस्वी होतो याची प्रेरणासुद्धा तुम्हाला या पुस्तकातून मिळेल. त्यामुळे डार्क हॉर्स हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. दोस्तों, आता मी तुम्हाला या पुस्तकाबद्दल वाचकांनी दिलेले काही रिव्ह्यू मी तुम्हाला वाचून दाखवतो. दोस्तों, एक व्यक्ती म्हणतो, पुस्तक अप्रतिम आहे. पैजेवर सांगतो, जो जो आयुष्यात स्पर्धा करत आहे तो हे पुस्तक एका बसनीत वाचेल. हे पुस्तक तुम्हाला हसवते, मोहरून नेते आणि स्वतःला आरसासुद्धा दाखवते. दुसरा एक व्यक्ती म्हणतो, अप्रतिम, खूपच अप्रतिम. विद्यार्थी आपल्या शैक्षणिक मार्गात किती आणि कसे गुंतलेले असतात त्याचे अप्रतिम उदाहरण आहे हे पुस्तक. सर्वांनी नक्की वाचावे, अशी कमेंट एका वाचकाने या पुस्तकाबद्दल केली आहे. दोस्तों, एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की मला हे पुस्तक तुम्हाला सजेस्ट करण्यासाठी पैसे वगैरे काही मिळत नाही, परंतु हे पुस्तक मी वाचलेलं आहे आणि हे पुस्तक वाचण्यालायकचं आहे, यातून आपल्याला काहीतरी शिकता येऊ शकते, म्हणून हे पुस्तक मी तुम्हाला शेअर करत आहे. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. धन्यवाद.